हॅलो, वेलकम, नमस्कार. मी करुणा ढोले. टेकतंत्रच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपल्याला अनेक नव्या गोष्टी बघायच्या आहेत, पण सुरुवात करूयात लॅपटॉपच्या अनबॉक्सिंग आणि गुगल फॉर इंडियानं काय नवीन नवीन लॉन्च केलंय त्यापासून. तुमचा आमचा गुरु असलेला, मार्गदर्शक असलेला गुगल नेहमीच आपल्याला नवनवीन गोष्टी देत असतो. नुकतीच गुगलने खास भारतीयांसाठी नवनव्या सेवा सुविधांची घोषणा केली आहे. गुगल फॉर इंडिया ही दरवर्षी होणारी गुगलची परिषद नुकतीच पार पडली. त्यानुसार लवकरच आपल्याला गुगल सर्च, गुगल पे, गुगल क्लासरूम्स आता नव्या फीचर्ससह अनुभवता येणार आहे. नेमकं हे काय असणार आहे पाहूयात. पहिलं फीचर असणार आहे ते गुगल सर्चबाबत. गुगल सर्च आता प्रादेशिक भाषेत गुगलवर शोधली जाणारी प्रत्येक माहिती आपल्याला प्रादेशिक भाषेत सांगणार आहे. यासाठी गुगल सर्चची यंत्रणासुद्धा अपडेट करण्यात आली आहे. प्रादेशिक भाषेत माहिती शोधण्याबरोबरच त्याचे रिझल्ट म्हणून दिसणारी वेब पेजेस देखील तुम्हाला त्याच भाषेत उपलब्ध होणार आहे. संबंधित वेब पेज मूळ कुठल्या भाषेत आहे हे देखील आपल्याला त्यावर बघता येणार आहे. हे फीचर सध्या हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत उपलब्ध झालं आहे. लवकरच ते अन्य भाषेतसुद्धा येणार आहे. त्यासोबतच व्हॉइस कमांडवरही गुगल सर्च करता येणार आहे आणि त्यासाठी इंग्लिश आणि यावरील 5 भाषांमध्ये ही सुविधा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. नेक्स्ट फीचर असणार आहे ते गुगल पे संदर्भात. गुगल पेवर लवकरच व्हॉइस कमांड म्हणजेच स्पीच टू टेक्स्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. युजर्सना गुगल पेमध्ये अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर व्हॉइस कमांडनेसुद्धा एंटर करता येणार आहे. त्यासाठी इंग्लिश भाषेचाही वापर करता येणार आहे. एवढंच नव्हे तर गुगल पेमध्ये बिल स्प्लिट हे खास फीचर येणार आहे. तुमच्या आमच्या जमा खर्चाचा योग्य पद्धतीने ताळमेळ लावण्यासाठी गुगल पेचं हे फीचर खास असेल. तुमच्या प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवून तुमचा दिवसभरातील खर्च कुठल्या आणि कोणत्या गोष्टीवर झाला ते बिल स्प्लिटच्या माध्यमातून तुम्हाला ट्रॅक करता येणार आहे. त्यासोबतच व्यावसायिकांसाठी गुगल पेवर माय शॉप हे फीचर येणार आहे. त्यानुसार व्यावसायिकाकडे त्याच्याकडील वेगवेगळ्या प्रोडक्टचे डिटेल्स गुगल पेवर त्याला शोकेस करता येणार आहे. तिसरं फीचर असणार आहे ते कोविड लसीकरणासंदर्भात. काही दिवसांपूर्वी गुगल सर्च, गुगल असिस्टंट आणि गुगल मॅपच्या साह्याने कोविड लसीकरण केंद्र शोधण्याची सुविधा गुगलने उपलब्ध केली होती. त्यापाठोपाठ आता गुगलने कोविन पोर्टलसोबत सहकार्य करत गुगल असिस्टंटच्या माध्यमातून एंड टू एंड म्हणजे लसीकरण केंद्र शोधण्यापासून ते अगदी नोंदणी करण्यापर्यंतची सुविधा तुम्हाला उपलब्ध केली जाणार आहे. नेक्स्ट फीचर असणार आहे ते हवामान आणि प्रदूषणासंदर्भात. बदलते हवामान आणि घडामोडींबाबत गुगलने 3 नव्या फीचर्सची या कार्यक्रमात घोषणा केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत भागीदारी करत गुगलकडून आता युजर्सना त्यांच्या स्थानिक पातळीवर हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थातच एअर क्वालिटी इंडेक्स दाखवले जाणार आहे. त्यासोबतच एखाद्या वेळी हवामानविषयक आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास गुगल भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सहकार्याने तातडीने तुम्हाला अलर्ट पोहोचवणार आहे. प्रत्येक अँड्रॉइड मोबाईलवर गुगलकडून हे अपडेट तुम्हाला मिळणार आहे. शेवटचं फीचर असणार आहे ते एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट संदर्भात. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर मोठ्या प्रमाणात दिला जातो आहे. त्यानुसार गुगलनेसुद्धा पुढाकार घेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने चांगले आणि दर्जेदार शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याअंतर्गतच गुगल क्लासरूम हा गुगलद्वारे विकसित केलेला लर्निंग प्लॅटफॉर्म ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा आता उपलब्ध होणार आहे. त्यानुसारच गुगल क्लासरूममधील कोणत्याही प्रकारची माहिती विद्यार्थी डाउनलोड करून हव्या त्यावेळेस ॲक्सेस करू शकतील. तसेच देशातील ऑनलाईन एज्युकेशन देणाऱ्या वेगवेगळ्या पोर्टल्सच्या साह्याने विद्यार्थ्यांना गुगल सर्चवरच त्या विषयाचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम फीचर्स ॲक्सेस करता येणार आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी देखील गुगलने कोर्सेरा प्रोग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. गुगल करिअर सर्टिफिकेट प्रोजेक्ट अंतर्गत ऑटोमेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डेटा ॲनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग तसे UX डिझाईन यासारखे वेगवेगळे अभ्यासक्रम माफक शुल्कात गुगलकडून तुम्हाला उपलब्ध केले जाणार आहे. तर गुगलने आणलेले हे वेगवेगळे फीचर्स आपल्या भारतीयांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. इंस्टाग्राम म्हणताय टेक अ ब्रेक. हो, इंस्टाग्राम स्वतःच म्हणतंय की इंस्टाग्रामपासून आता जरा ब्रेक घ्या आणि त्या अनुषंगानं त्यांनी एक नवं फीचरसुद्धा लॉन्च केलेलं आहे. काय असणार आहे ते पाहूयात. तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर तुमच्या लक्षात येईल की इंस्टाग्राम वापरताना तुमचा खूप वेळ वाया जातो. त्यासाठी इंस्टाग्रामनं नवीन फीचर लॉन्च केलंय. इंस्टाग्रामनं आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलंय की कंपनीनं टेक अ ब्रेक या नावाचं एक नवीन फीचर लॉन्च केलंय. यामध्ये ठराविक वेळेनंतर युजर्सला इंस्टाग्राम मधून ब्रेक घेण्यासाठी रिमाइंडर दिलं जाणार आहे. इंस्टाग्रामवर सकारात्मक वेळ घालवावा अशी आमची इच्छा आहे. आतापासून कोणताही वापरकर्ता इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना ब्रेक घेण्यासाठी रिमाइंडर जोडू शकतो असं ट्विट इंस्टाग्रामकडून करण्यात आलंय. काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर मुलांच्या सुरक्षेबाबत टीका झाली होती. इंस्टाग्रामच्या अतिवापरामुळे टीनेजर्सच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचाही आरोप या ऍपवर करण्यात आला होता. त्यामुळे कंपनीनं टेक अ ब्रेक हे फीचर लॉन्च केलंय.
कंपनीने सप्टेंबर महिन्यातच या फीचरची घोषणा केली होती. त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आलं होतं की हे फीचर पहिल्यांदा युनायटेड स्टेट, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये लॉन्च केलं गेलंय आणि लवकरच आता ते सर्व युजर्ससाठी सुरू केलं जाईल. आता हे वापरायचं कसं ते पाहू. तुम्ही सेटिंग्स मध्ये जाऊन हे फीचर सिलेक्ट करू शकता. यामध्ये युजर्सला असा पर्याय दिला जाईल की ते त्यांचं ऍप 10 मिनिटं, 20 मिनिटं किंवा 30 मिनिटं वापरू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला या ऍपवरून रिमाइंडर येईल. लवकरच हे फीचर भारतात लॉन्च होण्याचीही शक्यता आहे. व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी टेलिग्राम अनेक वेळा अनेक नवीन नवीन फीचर लॉन्च करत असतात. आताही टेलिग्रामनं काही महत्त्वाचे फीचर लॉन्च केलेले आहेत. पाहूयात ते नेमके काय आहेत. टेलिग्राम या मेसेजिंग ॲपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसून येते. या ॲपमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात नवीन युजर्सची भर पडली आहे. टेलिग्राम कंपनी स्वतःला शर्यतीत कायम ठेवण्यासाठी सतत अनेक बदल आणि नवीन फीचर्स आणत आहे. या ॲपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळत नाही आहेत. अलीकडेच कंपनीने अपडेटसह ॲपमध्ये आणखी अनेक नवे फीचर्स आणले. हे नवे फीचर व्हॉट्सअपमध्येही जोडावेत असं अनेक युजर्सनं म्हटलेलं आहे. ग्रुपवरील माहिती शेअर करणं थांबवण्याचा पर्याय. टेलिग्रामनं आपल्या नवीन अपडेटमध्ये युजर्सला एक अप्रतिम फीचर दिलंय. यामध्ये ग्रुप ॲडमिन किंवा चॅनल त्याची माहिती कंटेंट बाहेर शेअर करण्यापासून रोखू शकतो. हे सेटिंग चालू केल्यानंतर ग्रुपमधील कोणी युजर ग्रुप किंवा चॅनलवरील कंटेंटचा स्क्रीनशॉट, फोटो आणि इतर मीडिया फाईल्स कुणालाही फॉरवर्ड करू शकणार नाही. तारखेनुसार मेसेज डिलीट करण्याचा पर्याय. टेलिग्राममध्ये आता तुम्हाला तारखेनुसार मेसेज डिलीट करता येणार आहे. हे वैयक्तिक चॅटसाठी आहे. याद्वारे तुम्ही तारीख निवडून मेसेज चॅट हिस्ट्री ही सहजपणे डिलीट करू शकता. लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर वापरण्याचा पर्याय. कंपनीचं हे फीचर युजरच्या पसंती सुचत आहे. या फीचरमध्ये आता तुम्ही काही सेकंदात लॅपटॉप आणि कम्प्युटरवर टेलिग्राम चालवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आहे. याशिवाय तुम्ही 1 आठवडा ते 6 महिने कोणत्याही डिव्हाइसवर सक्रिय नसाल तर ते स्वयंचलितपणे लॉगआउट सुद्धा होणार आहे. ग्रुपमध्ये चॅनल म्हणून पोस्ट करण्याचा पर्याय. आता टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये तुम्ही चॅनल म्हणून सहजपणे पोस्ट करू शकता. याशिवाय तुम्हाला कॉलद्वारे लॉग इन करण्याचा पर्याय देखील मिळतो. यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलिंग नंबरचे शेवटचे काही अंक व्हेरिफिकेशन कोड म्हणून वापरावे लागतील. आताच्या नवीन फीचरसह टेलिग्रामचे याआधीचे फीचरही उत्तम आहेत जे व्हॉट्सअपवरही उपलब्ध नाही आहेत. यामध्ये लाईव्ह स्ट्रीम, स्क्रीन शेअरिंग, अनलिमिटेड व्हॉइस चॅट आणि ऑटो डिलीटिंग मेसेज असे अनेक पर्याय यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे टेलिग्राम सध्या लोकप्रिय ठरत आहे. आणि आता आपल्या सगळ्यांचाच आवडीचा विषय, तो म्हणजे ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग हा सध्या आपल्या सगळ्यांचाच आयुष्यातला एक अविभाज्य भाग झालेला आहे. अगदी मोबाईल कवरपासून ते एसी, फ्रीज यापर्यंत सगळं काही आपण ऑनलाईनच खरेदी करतो. लॉकडाऊनमध्ये तर ई कॉमर्स वेबसाईटवरील व्यवहारामध्ये तब्बल 210% वाढ झाल्याचं एका रिपोर्टमधून पुढे आलेत. पण काही ई कॉमर्स वेबसाईट कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय देत नसल्यानं तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्याशिवाय ऑप्शन नसतो आणि त्यावेळी पुरेशी काळजी न घेतल्यास सायबर हल्ला होऊन तुमचा अकाउंट रिकामा होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून थोडी ज्ञान की बात आज करूया. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरील जाहिरातींपासून सावध राहणं. ऑनलाईन शॉपिंगची वाढती क्रेज लक्षात घेता अनेक छोट्या मोठ्या कंपन्या या त्यांचा व्यवसाय त्यांनी ऑनलाईन केलेला आहे. आपला व्यवसाय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून सोशल मीडिया तसंच मार्केट प्लेसेसवर ते जाहिराती करतात आणि त्या जाहिराती अनेकदा रेकमेंडेशन म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतातही. पण या ई कॉमर्स कंपनीच्या महासागरामध्ये सर्वच कंपन्या या प्रामाणिक असतातच असं नाही आहे. रेकमेंडेशन किंवा जाहिरातींच्या लिंकवर क्लिक करून कोणताही व्यवहार करण्यापूर्वी त्या संबंधित वेबसाईटची खात्रीशीर ती वेबसाईट आहे का, तसंच त्यावरील रिव्ह्यूज हे सुद्धा नक्की वाचा. पण तरी देखील खबरदारी म्हणून खरेदीसाठी प्रचलित असलेल्या ई कॉमर्स वेबसाईटचाच वापर केलेला कधीही उत्तम असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅडलॉक शिवाय व्यवहार नकोच. घराबाहेर पडताना दरवाजाचं कुलूप व्यवस्थित लागलंय की नाही याची आपण जशी खात्री करतो तशीच खात्री ऑनलाईन व्यवहार करताना केल्यास संभाव्य धोका टाळता येतो. आता तुम्ही म्हणाल इथं दरवाजा, कुलूप हे सगळं कुठून आलं, तर एखादी ई कॉमर्स वेबसाईट सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाईटच्या वरच्या बाजूला एक टास्क बार असतो. डाव्या बाजूला कुलूपासारखं एक पॅडलॉक असतं, तो आहे की नाही हे नक्की तपासा. त्याशिवाय वेबसाईटच्या URL ची सुरुवात ही HTTPS न होते का हेही तपासा, कारण HTTP च्या तुलनेमध्ये HTTPS हे अधिक सुरक्षित असतं. कारण HTTPS मधील S म्हणजे सिक्युअर, तसंच कोणतीही वेबसाईट सुरक्षित आहे का हे तपासण्यासाठी SSL Trust.in या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता.
तिसरं म्हणजे सार्वजनिक वायफाय टाळा. सध्या अनेक ठिकाणी तुम्हाला सार्वजनिक वायफाय हे फ्रीली अवेलेबल झालेले आहेत, पण आर्थिक व्यवहार करायचे असतील तर सार्वजनिक वायफायचा वापर हा न केलेलाच बरा असतो. कारण बहुतांश सार्वजनिक वायफाय हे इनसिक्युअर असतात आणि त्या माध्यमातून सायबर अटॅक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक वायफायचा वापर करायचा झाला तर सुरक्षिततेसाठी व्हीपीएनचा वापर करा. आणि त्यामुळे एकूणच सार्वजनिक वायफायच्या तुलनेमध्ये वैयक्तिक वायफाय किंवा मोबाईल इंटरनेट वापरलं कधीही चांगलं. चौथा म्हणजे सुरक्षित पेमेंट गेटवेचा वापर. ऑनलाईन व्यवहार करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स एंटर करण्यासाठी तुम्हाला पेमेंट गेटवेवर जावं लागतं आणि त्यासाठी पेमेंट गेटवेची वेबसाईट सुरक्षित आहे की नाही याची खात्री करणंही गरजेचं आहे. पेमेंट गेटवेची वेबसाईट ही सुरक्षिततेचे नियम पाळत असल्याची खात्री देत असेल तरच तुम्ही पुढील ट्रान्झॅक्शन करावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहार हे मोबाईलवरूनच करा. ऑनलाईन व्यवहार करताना शक्यतो ऑफिसच्या पीसीचा किंवा इतर कुठल्या पीसीचा वापर करू नका. त्यासाठी तुमचा स्वतःचाच मोबाईल वापरा. कारण स्वतःच्या मोबाईलवरून व्यवहार करताना ओटीपी हा तुमच्याच मोबाईलवर येतो आणि त्यामुळे ओटीपी चोरीला जाण्याची शक्यताही कमी होते. तसंच सुरक्षिततेसाठी पेमेंट गेटवेवरून आलेल्या लिंकवरूनच पेमेंट करा. एखाद्या अनोळखी व्यक्तीनं पाठवलेल्या लिंकवरून किंवा QR कोडवरून कधीही पेमेंट करू नका. सहावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी इज बेस्ट. एवढी सर्व खबरदारी घेतल्यानंतरही तुम्हाला ऑनलाईन व्यवहार किंवा पेमेंट करताना सुरक्षिततेची खात्री वाटत नसेल तर सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. बहुतांश नामांकित कंपन्या या कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय देतात, पण हा पर्याय कधीही उत्तमच असतो. तर या काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या आणि मनसोक्त शॉपिंग करा. विश्वाचं वय उलगडणारं रहस्य शोधून काढण्यात आलेलं आहे आणि भारतीय शास्त्रज्ञाचा या संशोधनामध्ये सहभाग आहे. नेमकं काय आहे हे संशोधन सांगतोय सम्राट कदम. जेव्हा माणसाच्या पहिल्या नजरा रात्रीच्या चमचमणाऱ्या आकाशात वळाल्या असतील तेव्हापासून माणसाला या विश्वाबद्दल कुतूहल आहे, खोड आहे. विश्व नक्की किती मोठं आहे, त्याचं वय नक्की काय आहे याबद्दल माणूस तेव्हापासून विचार करतोय. याचं नक्की वय शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि आता हे वय आणि विश्वाची व्याप्ती याच्या अचूकतेकडे जाणारा प्रवास सुरू झालेला आहे आणि यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचा समावेश आहे. नक्की गोष्ट अशी आहे, साधारणतः 1929 दरम्यान एडविन हबल या शास्त्रज्ञाने काही लांबच्या दीर्घिकांमधील ताऱ्यांची पुष्टी केली. या ताऱ्यांच्या प्रकाशमानतेवरून किंवा त्याच्या रेडशिफ्टवरून विश्व विस्तारत असल्याचं आणि त्याच्या विस्तारण्याचा दर त्याने डिफाईन केला. त्याला हबल स्थिरांक असं म्हणून ओळखलं जातं. हा हबल स्थिरांक त्यांनी 500 किलोमीटर पर 30 सेकंद पर मेगासेक असं साधारणतः डिफाईन केला होता. यानंतर मात्र शास्त्रज्ञांनी याचाच वापर करत काही अचूक व्हॅल्यू काढायचा प्रयत्न केला आणि शास्त्रज्ञांना मिळालेली जी व्हॅल्यू होती 74 + 2 अशी ही व्हॅल्यू होती, ही किंमत होती. ज्यावेळेस हबलनी या व्हॅल्यू चूज केल्या किंवा निवडल्या किंवा हे ते तारे निवडले सेपिट्स नावाचे, या ताऱ्यांच्या निवडीमध्ये त्यांनी गोंधळ केला होता. मात्र शास्त्रज्ञांनी अचूक तारे निवडून ह्या व्हॅल्यूची पुष्टी केली आहे. त्याचबरोबर विश्वाच्या निर्मितीच्या दरम्यान सुरुवातीच्या दरम्यान जो प्रकाश होता त्या प्रकाशाच्या प्रकाशमानतेतील बदलाच्या आधारे शास्त्रज्ञांनी एक दुसरी किंमत निश्चित केली आहे, ती आहे 67 + 2. साधारणतः ह्या दोन किमती आहे. आता या हबल स्थिरांकावरून विश्वाचं वय आणि विश्वाची व्याप्ती कळते. या जर गुरुत्वीय लहरींचं निरीक्षण घेतली गेली तर पुढील 5 वर्षांमध्ये आपल्याला विश्वाचं वय, विश्वाची व्याप्ती आणि अचूक हबल स्थिरांक मिळेल. यामध्ये आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर सुरुद मोरे या संशोधनामध्ये सहभाग आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या संशोधनात असून पुढील 5 वर्षात आपल्याला अचूक हबल स्थिरांकाबरोबर विश्वाचं वय आणि व्याप्ती यातून कळणार आहे. यासह टेक्नॉलॉजीमधील आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्या टेक फास्ट मधून. दूरसंचार विभागाकडून बुधवारी एक नवा नियम जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार अधिकाधिक सिम ठेवण्याची सूट आता रद्द करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाच्या नव्या नियमानुसार आता 9 पेक्षा अधिक सिम कार्ड ठेवणाऱ्या युजर्सला सिम कार्डचं व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य असणार आहे. परंतु सिम कार्ड व्हेरीफाय न झाल्यास ते बंद केलं जाईल. तर जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट राज्यांसाठी सिम कार्डची संख्या 6 आहे. ग्राहकांकडे परवानगीपेक्षा अधिक सिम कार्ड आढळल्यास त्यांना हवं ते सिम सुरू ठेवून इतर सिम बंद करण्याचा त्यांना पर्याय दिला जाईल.
पेटीएम न आर्म फोर्स विद्यार्थी आणि सीनियर सिटीजन साठी फ्लाइट बुकिंग साठी खास ऑफर आणली आहे. या ऑफर मध्ये या कॅटेगरीतल्या प्रवाशांसाठी तिकिटावर खास ऑफर दिली जाते. यामध्ये 15% डिस्काउंट देण्यात आला आहे. प्रवासी आपले डिटेल्स टाकल्यानंतर फ्लाइट सर्च करून ऑफर सर्च करू शकतात. इंडिगो, गो एअर, स्पाइस जेट आणि एअर एशियामध्ये बुकिंगसाठी डिस्काउंट ऑफर लागू असेल. मिळालेल्या माहितीनुसार या स्पेशल ऑफर अंतर्गत विद्यार्थी 10 किलोग्रामपर्यंत एक्स्ट्रा सामान घेऊन जाण्यासाठी बेनिफिट मिळवू शकतात. फीचर फोन युजरसाठी लवकरच UPI आधारित डिजिटल पेमेंट सिस्टीम लॉन्च होणार आहे. नव्या सिस्टीमच्या मदतीनं फीचर फोन युजर्स सहज ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतील, तसंच ऑनलाईन डिव्हाइस वॉलेट ॲप सुद्धा सादर करण्यात येईल, अशी माहिती RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. भारतातल्या फीचर फोन युजर्सना डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये सहभागी करून घेण्यासाठी हा निर्णय RBIनं घेतलाय. यासाठी लवकरच नवी डिजिटल पेमेंट सिस्टीम लॉन्च केली जाईल. इतकंच नाही तर UPI पेमेंटची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ओमनिविजन टेक्नॉलॉजीनं जगातल्या सर्वात छोट्या कॅमेऱ्याची निर्मिती केली आहे. तसंच या कॅमेऱ्याचा समावेश वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आला आहे. या छोट्या कॅमेऱ्याचा आकार 0.65 x 1.158 mm इतका आहे, जो 40,000 पिक्सलची इमेज निर्माण करू शकतो. ओमनिविजन OV6948 जगातल्या सर्वात छोट्या व्यावसायिकरित्या वापरल्या जाणाऱ्या इमेज सेन्सरच्या स्वरूपात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप झूमचे पेड सर्व्हिस वापरत असाल किंवा तुम्ही March 2016 to July 2021 दरम्यान या ॲपची सेवा वापरली असेल तर तुम्हाला कंपनीकडून $25 म्हणजे सुमारे 1,874 रुपयाची भरपाई मिळणार आहे. झूमनं आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेशी आणि गोपनीयतेशी तडजोड केल्याचा आरोप करण्यात आलाय. कंपनीवर युजर्सची वैयक्तिक माहिती थर्ड पार्टीसोबत शेअर केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय. या प्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते हे टाळण्यासाठी कंपनीनं $85 दशलक्ष देण्याचं मान्य केलंय. मेटा अर्थात फेसबुकनं आपलं आशियातलं पहिलं ऑफिस गुरुग्रामच्या सायबर हबमध्ये सुरू केलंय. केंद्रीय राज्यमंत्री राजीव शेखर यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. बाल आणि महिला सुरक्षेसंदर्भात या कार्यालयामध्ये काम होणार आहे. तसंच भारतीयांच्या कौशल्य विकासावर या ठिकाणी भर दिला जाणार आहे. टेकतंत्रमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची, मात्र इतर ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा साम टीव्ही.